जामिनावर सुटून आल्यावर नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. आता मलिक यांनी अजित पवार यांची भेट घेतली. मलिक तुरुंगातून सुटून आल्यावर ते कुठल्या गटात जाणार हा प्रश्न होता. पण हिवाळी अधिवेशनात मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने ते अजित पवार गटात सामील झाल्याची चर्चा होती. मलिक यांना महायुतीत स्थान नाही असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलं होतं. त्या पत्रावर प्रश्न विचारल्यावर अजित पवार संतापलेही होते. मला त्या पत्राच्या बद्दल काय करायचं ते माझं मी करीन, ते काही तुम्हाला सगळ्या मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही. आता मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी मलिक यांनी अजित पवार यांची भेट घेतली. मलिक आणि अजित पवार यांच्यात बराच वेळ चर्चा सुद्धा झाली. बैठकीनंतर तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. नवाब मलिक यांनी अजित पवारांची भेट का घेतली याचे कारणही तटकरेंनी सांगितले. ते आले होते त्यांच्या काही मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने त्यांची जो भेट झाली. मी त्यावेळेला मुंबई प्रदेशचे अन्य पदाधिकारी उपस्थित होतो, त्यांच्याजवळ त्या ठिकाणी चर्चा करत होतो. आज हमने खाली संगठन के ऊपर वहाँ पे बात. नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यासाठी भाजपने विरोध केला. हिवाळी अधिवेशनात मलिक हे अजित पवार गटासोबत सत्ताधारी बाकांवर बसले होते. आताही मलिक यांनी अजित पवारांची भेट घेतली. मलिक शरद पवार गटात आहेत की अजित पवार गटात यावर मलिक यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मलिक नेमक्या कुठल्या गटात सामील होणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. ब्युरो रिपोर्ट, सॅम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.